मंडळी नमस्कार, मी हेमंत स्वागत करतो आपल्या यूट्यूब चॅनलवर ज्याचं नाव आहे भटकंती एक सफर। मंडळी, आपण पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये आज भेटतो आहे। आपण मंडणगडकडे आता जाणार आहोत। जो पूर्ण प्रवास आहे तो मी आपल्याला दाखवत राहणारच आहे। आता बरोबर 6 ते 6:15 वाजायला आलेत आणि आम्ही आत्ता जातो आहे मंडणगडकडे आणि आमचा प्रवास कसा असेल ते मी सगळं आपल्याला दाखवेनच, कारण आम्ही जाणार आहोत शॉर्टकटने आणि कुठे कुठे आम्ही लेफ्ट राईट करत जाऊ किंवा विचारत जाऊ ते आपल्यासमोर मी दाखवेन। म्हणजे हे दापोली स्टँडपासून आपली आता जर्नी सुरू होते आणि आता माझ्यासोबत आज आहेत आमचा माझा खास मित्र निकुंजा सुरू मॅडम आणि त्यांचे मिस्टर, आता आम्ही 5 जण आता निघालो मंडणकडे निघू। थोडेसे पुढे सरकलेत आणि पुढेच थांबलेत, मी निघतो। जसं आणि आपण मंडणगडकडे जातो आहे पण मेन रोड जो आहे मुंबईकडे जाणारा त्या रोडने आपण जात नाही आहोत। थोडा शॉर्टकट आतला जो रस्ता आहे त्या रस्त्याने जाणार आहोत। आम्हालाही धड माहिती नाही आहे, पण विचारत आपल्याला जावं लागणार आहे। ऊन व्हायच्या आधी आपणच आपला प्रवास सुरू केला आहे। नेहमीप्रमाणे रस्त्यांची अशी वाट लागलेली आहे। बघू आता आपले रस्ते कसे आपल्याला सापडतील बघूया। एकतर नेटवर्क नसेल त्यामुळं मॅपसुद्धा चालेल माहिती नाही आणि रस्ता कसा काढायचा आम्हाला 3 बाईक आहेत तिघांनाही थोडं माहिती नाही, त्यामुळं विचारत तरी आपण आपला मार्ग काढणार आहोत। जोरात गेले दिसतात अजून सापडत नाहीत म्हटल्यानंतर मला काय जोरातच गेले। दापोलीतून मुंबई रोडकडे निघाल्यानंतर आपण थोडा पुणे आल्यानंतर मला वाटतं लेफ्ट मारून बांदिवरे साकुर्डे असं आपण शक्यतो जाऊ। पुढे आता थांबले असतील बघूया कसे कसे जात आहेत। इकडे थांबले ते, अरे मला माहिती नाही आणि तुम्ही मला टाकून जात आहे। चला मी म्हटल्याप्रमाणे आपण आता तिकडे लेफ्ट मारून आता कांतीवर वगैरे करून जाऊ। हे काय पुढे मंडळी, मस्त असं धुकं पसरलं आहे, थंडीची चाहूल लागलेली आहे, कारण जेव्हा हिवाळा असा सुरू होतो त्यावेळेला खूप धुकं पसरतं। आता आपण खाली बांदिवरेकडे जवळजवळ पोचायला आले, गर्द झाडी असल्यामुळं थोडा अंधार वाटतो, सूर्यनारायणातून उगवायला वेळ आहे त्यामुळं थोडा अंधारसुद्धा आपल्याला दिसत असेल। तो आपल्याला दिसत असेल त्या बाजूला इकडे झाडांमध्ये आणि खाली नदी आहे छोटीशी, तिकडे आपल्याला धुकं कळत असेल किती आलं आहे। मंडळी, हे बांदिवरेचं ब्रिज आहे
तिकडे आपण एक पार्टी केली, तिने त्याचासुद्धा व्हिडिओ आपण आपल्या चॅनलवर टाकला होता. आणि उन्हाळ्यात इथं तर खूप गर्दी असते. इकडे ही सगळी नदी आहे आणि खूप गर्दी असते इथे, म्हणजे सगळे आंघोळीसाठी इथेच येतात. आम्हीसुद्धा येतो दरवर्षी, अगदी उन्हाळ्यात आवर्जून येतो, कारण इथे पाणी पण मुबलक असतं. उशी म्हणजे अगदी मे महिन्यापर्यंत पाणी असतं, त्यामुळे इथे खूप गर्दी असते. पर्यटकांचीसुद्धा, जे येणारे मुंबईकर असतात त्यांचीसुद्धा गर्दी असते, इथे सगळ्यांची गर्दी असते. आता इकडे पुढे एक फाटा आला, आता आपण बघू लेफ्ट की राईट. लेफ्ट कदाचित. हां, एकदा आम्ही इकडे गेलो होतो पण खूप चुकलो होतो, या राईट साईडला गेलो आणि चुकलो. नंतर येताना मात्र या लेफ्ट साईडने चालू होतो. इकडे थोडा चढाचा भाग आहे सगळा, येताना सुद्धा तीव्र उतार लागतो, पण शॉर्टकट आहे, शॉर्टकट आपण जाऊ शकतो. थोडा रस्ता खराब पण आहे आणि सगळा कडाचा रस्ता आहे, एकदम बेकार झाला आहे. जे गावातले रस्ते आहेत ते असेच असतात, वर्षानुवर्ष त्यांच्याकडे कोण बघत नाही. एकदा का रस्ता झाला की पुन्हा तो कधी होईल खराब झाल्यानंतर, याची काही गॅरंटी नसते. त्यामुळे काही ठिकाणी पावसाने इतकं खराब होऊन गेला आहे की तो काय दुरुस्त लवकर होणार पण नाही. सूर्योदय झालेला आहे या बाजूला, आपल्याला बघायला मिळेल. आत्ताच डोंगराच्या आडूंवरती सूर्य यायला लागलाय. मस्त असं वाटतं सकाळी सकाळी एकदम प्रवास करायला. एक गाडी एकदम जोरातच गेलाय तो. गार हवा अंगाला अशी गोचते मस्त पैकी. आणि कोकणात कसलं सौंदर्य असतं बघा. आमच्या कोकणातली मंडळी आहे त्यांना तर माहितीच आहे. कोकणाबाहेरची जे आहेत त्यांना हे अनुभवायला नाही मिळत. वेडीवाकडी वळणं असतात परंतु मस्त असं छान वाटतं प्रवास करायला सुद्धा. आता आम्ही हे हा जो शॉर्टकट रस्ता आहे मंडणगड वेसरीकडे जाणारा, त्या रस्त्याने चालू आहे. एकदा आलो तो लग्नाला मित्रांनो, मित्राच्या, त्यावेळी इथूनच चुकलो होतो आम्ही. हां, बांतीव्रत्न राईटला गेलो. हां, राईटला गेलो आणि इकडे आलो ना, इकडून खूप लांब काय विचारत आलो, पण असं वाटायला लागलं की आता चुकलो आहे आपण. हां, पण ते काय समजे ना, पुढे जा पुढे जा. आम्ही तिथे विचारलं कसं झालं त्या ब्रिजवर, आता आपण लेफ्ट मारला ना तिकडे, आपण राईट मारताना विचारलं मी की हां कुठे जाणार म्हणून. आहे भोंबडी फाटा हा, आणि आता भोंबडी फाट्यावर ना आपण राईट मारलाय. काय रस्ता संपल्या संपे ना माहिती आहे. हा निकुंजा इकडचा टायगर आहे, इकडचे सगळे रस्ते माहिती आहेत त्याला. आम्ही आता आम्ही त्या दिवशी आम्ही सरळ गेलो ना तिकडे. हां, आता आपण किती किलोमीटर अजून आपल्याला जावं लागेल,
20, मग आता आपण किती किलोमीटर आलो? 20 किलोमीटर? कातळ आहे ना भरपूर इकडे पण. हा चला, गुरं सुद्धा सोडलेली आहे. गुरं गुरं सोडायचं टाईम झालं आहे. आणि कोकणात गुरं आता कोण जास्ती नाही राखत, कारण सगळे शहराकडे निघाले, त्यामुळं गुरं वगैरे कोण वगैरे पाळतोय. क्वचितच अशी लोक आपल्याला दिसतात ज्यांच्याकडे अजून गाई बैल आहेत. बोंबडी संपल्यानंतर आपण इकडे जिल्हा परिषद शाळा लेफ्ट मारलाय तिकडून. गाव आहे कळत नाहीये नेमकं. बघूया कुठे कुठेतरी बोर्ड असेल. काय कसं वाटतंय? ए हा कुठला फाटा आहे? एक मिनिट. हे खरवते आणि विरसई असं आपण जातोय. आणि ह्या बाजूला मानकामणे वांजळोडी केळशी केळशी साईडला हा रस्ता जातो. आणि आता आपण समोर जाणार आहोत ते खरवती खरवते आणि विरसई या साईडला जाऊ. आणि मग तिकडूनच आपण बाणकोट या बाजूला जाणार आहोत. मंडळी दापोलीकडून श्रीवर्धन वगैरे असं बाणकोट श्रीवर्धन असं जर फेरीबोट तिकडे जर कोण जाणार असतील तर त्यांच्यासाठी हा हा शॉर्टकट रस्ता आहे, याचा उपयोग करू शकतात. काही किलोमीटरसुद्धा वाचतील आपले आणि वेळसुद्धा वाचेल. त्यामुळे ह्या रस्त्याचा आपण वापर केला तर उत्तमच. तर अरे एवढा रिकवर असताना एवढ्या हाडी गेलो असतो काय बाबून फोटो. आता नवीन घ्यायला सांगते ती. आता नवीन घे नवीन, मला थोडा आराम दे असं म्हणते. मस्त FZ घेऊन टाक नाहीतर मग KTM. काय ना वाजता दिसतात मस्त. नाहीतर मग बुलेट घेऊया ना 350. बघ काय विचार करतोयस? विचार एकच आहे काय? हा मग ठीक आहे, त्याची तर गरज आहे आपल्याला. या बाजूला एकीकडे मला वाटतं गावात रस्ता गेलाय मांदिवली मांदिवली. आणि आता या बाजूला आपण लेफ्टला जातोय. जिथं फाटे आहेत ते एवढ्यासाठीच दाखवतोय की तुम्ही समजा कधी बघितलं आणि हा व्हिडिओ बघून जर गेलात या बाजूला माहीत नसेल तर त्याला तुम्हाला उपयोग होईल याचा. सगळा तीव्र उतार आहे आणि रस्ता पण तेवढासा काय चांगला नाही. मध्ये मध्ये रस्ता खराब झाला आहे पावसामुळे. बाकी हा सगळा आता उतार उतार. आणि हा इकडे सगळं वरती डोंगर आहे त्या बाजूला. आणि सगळे हे उतार आणि वळणाचे रस्ते आहेत. कोकण म्हटलं की सपाट विषय संपतो. सगळे डोंगर आणि चढ उतार सगळे. चला मांदिवली मोहल्ला टाकून आपण पुढे आल्यानंतर राईट मारलाय. आणि ह्या बाजूला कुठे रस्ता जातो मला पण नाही माहिती, पण आपल्याला राईटला जायचं आहे. आपल्या डेस्टिनेशनला पोहोचायला आपण आता राईट मारलेलं आहे. रस्ता तेवढासा चांगला नाही आहे. पुन्हा एकदा आपण लेफ्ट मारतोय. कुठलं गाव आहे कळत नाही. मांदिवली मोहल्ल्यानंतर राईट मारला आणि तिथून आता काही अंतरावर काही किलोमीटर आलो आणि तिथून मग लेफ्ट मारून आपण आता पुढे निघालो.
पाहूया कुठलं गावाचा कुठला तरी बोर्ड असेल ते आपल्याला कळेलच. नाही ते नाही कळत. सगळा रस्ता चढाचा होता आणि खराब रस्ता होता. मला वाटतं त्याच्यावर एक कोटींची खडीची पडली, त्याच्यानंतर डांबर पडलीच नाही. गोकुळगाव, गोकुळगाव असं बोर्ड लावलाय. राईट साईडला जो रस्ता गेला ना तो मंडनगडकडे जाणारा रस्ता असणार 100%. बाणकोट 10 किलोमीटर, बाणकोट किल्ला, वेसवी गेटी 14 किलोमीटर आहे तिथून. आणि खाली खाडीसुद्धा दिसायला लागले मला असं वाटतं. मला वाटायला लागले की आपण जवळजवळ जवळच आलो आहे, तरीसुद्धा आपण अजून 13-14 किलोमीटर म्हणजे कमीत कमी 20-25 मिनिटाचा रस्ता आपल्याला अजून पार करायचा आहे. रस्ता जर चांगला असेल तर आपण 100% 15 मिनिटात तरी पोहोचू. रस्ता खराब लागला तर नाही पोहोचता येणार. कुठे फेरीबोटला? मग ते कुठे चालले तिकडे? हां काय विचारू काय दादा? फेरीबोटला जायला कुठे? सरळ जायचा. रस्त्याकडे चाललोय. मी आलो होतो इकडे खूप वर्षापूर्वी, त्यावेळेला पूर्णपणे कच्चा रोड होता, म्हणजे खूप दगड आले होते बाहेर. आता पुढे काय अवस्था आहे बघूया आपण. इकडेच काय बहुतेक तरी इकडेच असावा रस्ता फेरीबोटला जायचा. खूप सारे गतिरोधक टाकले थोड्या थोड्या अंतराने. इकडे बोट लागलाय वेसवी बाग मांडले फेरीबोट. रस्त्यात गतिरोधक टाकले की गतिरोधकांमध्ये रस्ता टाकलाय काय समजायला येत नाही. इतके गतिरोधक टाकले म्हणजे जवळजवळ 100 मीटरच्या अंतराने सगळीकडे गतिरोधक आहेत. इतके गतिरोधक का टाकलेत, कशासाठी टाकलेत काय माहीत नाही. तर आपण पोचलो आहे वेसवीला. फेरी बोट सुटण्याचं टायमिंग झालेलं आहे आणि आम्ही आता थोडं वरती जातो. साधी नसणारी होती
आम्हाला वर जाऊ. आणि या बाजूला तिकडे बागमांडला पुढे त्या बाजूला हरिहरेश्वर मंडळी. पण फेरी बोटीतून आलो आहे ते या बाजूला पलीकडे आणि इथून आता आपला प्रवास पुन्हा सुरू होतो. हे चला बेसला आपण जाणार आहोत. पोचल्यानंतर आपल्याला कळेलच की कुठे आलो आहे. हरिहरेश्वर मंदिराकडे जाण्यासाठीचा रस्ता आहे ना हा. इकडे वर गेट आहे. मग आता आपण पोचलो आहे. आपल्याला लक्षात आलं असेल की आम्ही कुठे आलो आहे. आपण आलो आहे हरिहरेश्वर श्री शंभू महादेवाचं मंदिर आहे आणि मस्त असा समुद्र किनारा आहे. आपण दर्शन घेऊ इथे थोडं फिरू आणि मग पुन्हा आपण दापोलीकडे प्रस्थान करू. खूप वर्षापूर्वी मी एकदा आलो होतो म्हणजे जवळजवळ 18 वर्ष झाली असतील. 18 वर्षानंतर आता पुन्हा एकदा दर्शनासाठी आलो आहे. आपल्या डेस्टिनेशनला पोहोचलो आहे. फारसा काय बदल झालेला मला वाटत नाही. एक वेळ मी आलो होतो त्यावेळेस मी खरं तर इथं अडकलो होतो. बाईक नव्हती माझ्याकडे त्यावेळेला. पॅन पार्क आहे इथे. गाडी लावून देऊ आणि मग आपण मंदिराकडे जाऊ. आम्ही सुद्धा आमच्या बाईक पार्क केल्या आहेत. अरे गर्दी बऱ्याच होती इकडं सुट्टी असते म्हणून. होमस्टे फुल आहेत. पुढे चप्पल काढले तरी चालणार आहे. कशी आहे ओटी काकी? 100 रुपये. 100 रुपये ओटीचं. 100 पूजेचं 80.
ओटीचे 100 आणि पूजेचे 80 म्हणजे दोन मंदिर आहेत म्हणून दोन नारा. अच्छा. भैरवाची ती योगेश्वरीची ओटी भरायची आणि शंकराला एक नारा व्हायचा. डेंजर आहे ही. गोणीत नाही कोण काय तेवढं. दामरेट दिसते अशी बोलतो. इकडे काल भैरव आणि मग तिथून पुढे जायचं. दादा तुम्ही लोकल आहात ना इथे. कॅमेरा चालतो का नाही चालत. कॅमेरा नाही चालत. हां म्हणूनच विचार. अच्छा ओके चालेल. हो हो हो. मंडळी चला दर्शन वगैरे झालेले आणि मंदिराच्या गाभाऱ्यात आपल्याला फोटो किंवा व्हिडिओ काढायला परमिशन नाही आहे. त्यामुळं तुम्हाला इथे येऊनच आतमध्ये दर्शन घ्यावं लागेल बघावं लागेल. इकडे हे सिद्धिविनायकाचं मंदिर आहे. इथून आता आपण वरच्या बाजूला जाऊ समुद्राकडे जाऊ आणि मग पुढच्या प्रवासाला निघू. पण हे बंद का केले. हा गेट बी का असा. हरिहरेश्वर मंडळी मुंबईकडून 230 किलोमीटर आणि पुण्यातून जवळजवळ 180 किलोमीटर अंतरावर असलेलं हे हरिहरेश्वर गाव आहे. महाराष्ट्रातली सावित्री नदी जिथे अरबी समुद्राला मिळते तिथे तिच्या मुखावरच हरिहरेश्वर हे गाव आहे आणि नदीच्या दुसऱ्या तीरावर श्रीवर्धन हे गाव आहे. कोकण किनारपट्टीवर एक निसर्गरम्य असे हे पवित्र स्थान आहे. एका बाजूला हिरवागार डोंगर आणि दुसऱ्या बाजूला नयनरम्य स्वच्छ निळा हा समुद्रकिनारा. डोंगरदऱ्यांच्या कुशीत विसावलेलं हे तीर्थस्थान आहे. हरिहरेश्वर काळभैरव योगेश्वरी सिद्धिविनायक आणि हनुमान मंदिर अशी चार मंदिरं आहेत. थांबा जरा विचार करतोय. उतरणं तेवढं वरती यायचं आहे. जायचं खाली. रायगड जिल्ह्यातील श्री क्षेत्र हरिहरेश्वर हे स्थान दक्षिण काशी म्हणून प्रसिद्ध आहे. हरिहरेश्वरला भारतातील एक महत्त्वाचे तीर्थक्षेत्र मानले जाते. हरिहरेश्वर हे गाव ब्रह्मगिरी विष्णुगिरी शिवगिरी पार्वती या चार टेकड्यांच्या कुशीत वसलेलं गाव आहे. हरिहरेश्वराचे देऊळ बरेच जुने आहे ते शिवकालीन असावे असा अंदाज आहे परंतु बांधकामाचा निश्चित कालखंड आपल्याला सांगता येत नाही. पहिले बाजीराव यांनी या मंदिराचा जीर्णोद्धार 1723 केल्याचे पुरावे आपल्याला आढळतात. देवळांचे खास कोकणी पद्धतीची उतरती छपरे आपल्याला देवळाला पाहायला मिळतात. हरिहरेश्वर
क्षेत्रातील सर्वात महत्त्वाचे देऊळ म्हणजे कालभैरवाचे मंदिर आहे. सर्वसाधारणपणे प्रथम कालभैरवाचे दर्शन, नंतर हरिहरेश्वराचे दर्शन करून परत कालभैरवाचे दर्शन घेण्याची प्रथा आहे. या दोन्ही देवळात दर्शन घेतल्यावर कराव्या लागणाऱ्या प्रदक्षिणेचा मार्ग डोंगर आणि समुद्राजवळच्या खडकावरून जातो. या मार्गावरील 150 पायऱ्या आपण खाली उतरून आता डोंगराची प्रदक्षिणा करण्यासाठी खाली आलो आहे. या संपूर्ण प्रदक्षिणेचे अंतर जवळजवळ 1 कोस असल्याने तिला कोसाची प्रदक्षिणा असेही म्हटले जाते. मंडळी, प्रदक्षिणेला आपण सुरुवात केली आहे, पण जिथून आपण खडकाकडे आलो आहे तिकडे खडकाला खूप शेवाळ आले, त्यामुळं सरपटण्याचे पडण्याची खूप चान्सेस आहेत, त्यामुळे आपण सांभाळून प्रदक्षिणा घालावी. हे जे प्रदक्षिणा का घातली जाते, तर इथं ब्रह्मा विष्णू महेश असे 3 डोंगर मानले जातात आणि ह्या ब्रह्मा विष्णू महेश यांना प्रदक्षिणा घालावी म्हणून ह्या 3 डोंगरांना आपण प्रदक्षिणा घातली जाते अशी माझ्या ऐकिवात आहे. तरीसुद्धा आपण इथे जे स्थानिक कोणी भेटतील त्यांना आपण विचारू, ब्रह्मा विष्णू महेश या 3 भगवंतांना प्रदक्षिणा घालावी म्हणून ह्या 3 डोंगरांना ब्रह्मा विष्णू महेश मानून सगळी प्रदक्षिणा पूर्ण करतात. मंडळी, मगाशी आपण पायऱ्या उतरताना आपल्याला परत चढायचा प्रश्न येणार होता म्हणून आपण खाली उतरावं की नाही उतरावं याचा विचार करत होतो, परंतु आपण आता परत जाणार नाही आहोत. तर ही प्रदक्षिणा पूर्ण करून हा मार्ग हरिहरेश्वर जे मंदिर आहे त्या मंदिराकडे जातो आणि ती प्रदक्षिणा पूर्ण करून आपण मंदिराकडून बाहेर पडू. मी पुढे तुम्हाला दाखवतोच. मंडळी, जवळजवळ प्रदक्षिणा संपून आपण डोंगर आपला संपलेला आहे आणि आता आपण प्रदक्षिणा संपून वरती येण्याच्या मार्गावर आहोत. आपल्याला समोर दिसत असेल आता इथून पुढे पायऱ्यासारखं जे दगड लावलेले आहेत तिथून आपण आता मंदिराकडे जाणार आहोत. प्रदक्षिणा पूर्ण करून वरती आल्यानंतर डोंगराच्या पायथ्याशी छोटे छोटे आपल्याला स्टॉल दिसतात आणि समोर तिकडे जो समुद्र लेफ्ट साईडला आहे तिकडे सगळे पर्यटक आंघोळ वगैरे असं त्याचा आनंद घेत असतात. आता आपण इथे पुढे गेल्यानंतर लगेचच मंदिराकडे पोहोचू. मंदिराच्या जी समोर शेड टाकलेली आहे तिथे आपण आता एंटर करणार आहोत आणि इथून लेफ्ट मारला की आपण मंदिराच्या इथे बाहेर पडू. पैसे आपले हा ओके नाही इथे आता काय नाही. आणि मी काय म्हणतोय ते जे वरचा हा डोंगर आहे की नाही आपला त्याला प्रदक्षिणा काय घालतात? प्रदक्षिणा ते ब्रह्मा विष्णू आणि महेश असे 3 डोंगर आहेत ते. अच्छा, हा म्हणून ती प्रदक्षिणा घालतात ब्रह्माच्या डोंगराला प्रदक्षिणा. बघून पण समाधान नाही. हा पण बरोबर बाबा घर
मंडळी हरिहरेश्वरचं दर्शन घेऊन आपलं झालेलं आहे आणि आपण आता दापोलीत पोहोचलोय. आता इथे आपला प्रवास थांबतोय. आपल्याला जर हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनचं बटन दाबायला विसरू नका, जेणेकरून नवीन नोटिफिकेशन आपल्यापर्यंत पोहोचत राहतील. मस्त राहा, सुरक्षित राहा, टेक केअर.